शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शनिवार को नागपुर जिले की आढ़ावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय में संपन्न हुई। इस बैठक में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री नितिन राउत, गृह मंत्री अनिल देशमुख, सांसद कृपाल तुमाने सहित सभी विधायक एवं मंत्री उपस्थित थे। बैठक के बारे में पालक मंत्री नितिन राउत और अनिल देशमुख इन्होंने बताया कि बैठक शहर के विविध विकास कामों पर चर्चा की गई, साथ ही नागपुर में बढ़ रहे कोरोना संक्रमण को लेकर भी चर्चा की गई। साथ ही प्रशासन को आदेश दिए गए हैं कि शहर के कोरोना संक्रमण का जायजा लेकर लॉकडाउन का निर्णय ले। अभी तक लॉकडाउन का कोई भी निर्णय नहीं लिया गया। इस बैठक में लॉकडाउन पर चर्चा में खासदार सांसद कृपाल तुमाने इन्होंने ग्रामीण क्षेत्रों में लॉकडाउन का विरोध किया है। ऐसा है कि आताच माननीय पालक मंत्री, माननीय खासदार, बाकी स्थानीय आमदार आणि सर्व डिव्हिजनल कमिश्नर, कलेक्टर, सर्व अधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक झाली। त्याच्यामध्ये सविस्तर नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणच्या बाबतीत चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये जे संक्रमण आपल्याला कशा पद्धतीनं अजून मोठ्या प्रमाणात कमी करता येईल या पद्धतीनं चर्चा झाली। आपल्या इथे एक आहे की मॉर्टॅलिटी रेट जवळजवळ फार कमी आहे, सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मॉर्टॅलिटी रेट हा नागपूरला आहे। डबलिंगचा रेटसुद्धा 21 दिवसावर आहे आणि पुढील काळामध्ये कशा पद्धतीने याच्यावर नियंत्रण आणता येईल, परत लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे काय याबाबतीतसुद्धा चर्चा झाली। प्रशासनातील सर्व आमचे अधिकारी एकत्र बसून त्याचा प्लॅन तयार करतील की लॉकडाऊन करायचं की नाही करायचं, त्या पद्धतीनं मग निर्णय घेऊन आम्ही तो जाहीर करू। कसं मी पहिले सांगितलं की कोरोना जे संक्रमण आहे त्याचं कशा पद्धतीनं आपल्याला कमी करायचं, त्याच्यासाठी लॉकडाऊनच्या परिस्थिती, लॉकडाऊनच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याच्या बाबतीत अभ्यास करायला आम्ही सांगितलेलं आहे। सर्व अधिकारी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी अभ्यास करतील आणि त्याच्या पद्धतीचा प्रस्ताव दिल्यानंतर लॉकडाऊन लावायचं की लॉकडाऊन नाही लावायचं याचा निर्णय आम्ही सर्व घेऊन, पालकमंत्री आम्ही सर्व घेऊ। मृतदेह गायब कुठे झालेला नाही, ती फक्त बनावट खोटी बातमी होती, ती मीडियाने काही दिली। मृतदेह जी झाला असा, मृतदेह गायब झाला अशी कुठं घटना झाली नाही। नंबर एक, पनवेलच्या बाबतीत जे आपण सांगताय त्याच्या बाबतीत सर्व माहिती मी मागितली आहे, ती माहिती आल्यावर त्याच्यावर कशी काय कारवाई पुढील करायची याबाबतीत आम्ही लवकरात लवकर जाहीर करू। नागपूरमध्ये कोविड 19 याचं काय चाललेलं आहे, किती पेशंट्स या ठिकाणी मरण पावलेत, किती पेशंट्सला कोरोना अजूनही आहे पॉझिटिव्ह निघालेला आहे आणि प्रशासन यांची पुढची स्टेप काय राहणार आहे या सर्व बाबतीत चर्चा झाली। दुसरी चर्चा अशी झाली की नागपुरातले गुन्हे जे आहेत, जे घडलेत, त्या गुन्ह्यांना कमी कसं करणं, त्यावर कसं उपाय आणणं, कायदा व सुव्यवस्था कसं राखणं यावर चर्चा झाली आणि तिसरं, नागपूर विकासाच्या संबंधाने आम्ही सर्व मंडळी एकत्र आहोत, या ठिकाणी पक्ष सर्व एकत्र करून स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी या ठिकाणी आलेले होते, त्यांच्या समक्ष बुद्धिस्ट थीम पार्क, कोराडी येथे नवीन जो ऊर्जा एज्युकेशनल पार्क येतो आहे त्याच्याविषयीची माहिती देण्यात आली, नवीन कलेक्टरची बिल्डिंग कशी राहील त्याची माहिती देण्यात आली, VVIP गेस्ट हाऊसच्या संबंधीची माहिती देण्यात आली, देशपांडे सभागृह याचं नवीनीकरण करायचं त्याची माहिती या ठिकाणी सादर करण्यात आली, फुल बाजार कसा राहील पुढं त्याविषयीचं झालेलं आहे। काही बाबी आम्ही राज्य शासनाच्या स्तरावरती मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन करून या ठिकाणी करणार आहोत आणि त्या सोडविल्या जाणार आहेत, अशा पद्धतीने आजची ही बैठक या ठिकाणी आटोपलेली आहे। आतापर्यंत तर तसा काही निर्णय झालेला नाही, पण प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की मागील लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्या काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्या लक्षात घेऊन आता इथं जो डॉक्टर आहे, पॅरामेडिकल स्टाफ आहे किंवा अदर सर्व्हिसेस आहेत त्यांची स्थिती काय आहे, ह्या सगळ्या बाबींचा सर्वकष विचार करून प्रशासनाने यावर पहिल्यांदा बसावं, त्याच्याबद्दलचा आराखडा तयार करावा, त्यानंतरच त्यावर निर्णय करण्यात येणार आहे। एक लक्षात घ्या की या करोना महायुद्धाच्या या दरम्यान ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं
या देशामध्ये सरकार पाडण्या राज्य सरकारे पाडण्याचं काम केलं आहे त्याबद्दल कुणी चांगलं या ठिकाणी बोलणार नाही. संविधानाला छेद देणारं हे काम आहे आणि त्या ठिकाणी जे घडलं एकंदर राजस्थानमध्ये ते दुर्दैवी आहे. असं होऊ नये की सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदारांना विकत घेण्याचा प्रकार करावा. या सर्व घटनांचा या ठिकाणी मी निषेध करतो. महाराष्ट्रात असं काय देवेंद्र फडणवीस दिल्लीचे 2 दिवस महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असंही बोललं जात आहे. महाराष्ट्राची सरकार संपूर्णपणे मजबूत आहे आणि ती पुढील 5 वर्ष चालणार आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे सातत्याने सर्व आमदारांशी संबंध ठेवून संपर्क ठेवून आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आमदारांचे सगळे कामंसुद्धा करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आपण काळजी करू नका. देवेंद्रांच्या हातामध्ये काही लागणार नाही. पुन्हा कटोरा घेऊन त्यांना समोर जावं लागणार.